नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज 22 जानेवारी सोमवार, आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची अयोध्येमध्ये त्यांच्या मंदिरामध्ये ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर आजच्या या शुभ दिवशी, मंगल दिवशी आपल्याला उठताच ही कामे आपल्या घरामध्ये आवर्जून करायची आहे. श्री राम प्रभूचंद्रांची घरी पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, ज्योत कशी लावावी, श्रीराम ज्योत कशी लावावी याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. बघा, आज सोमवारी सकाळी उठताच तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे. घराचा बाहेरचा परिसर तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. सुंदर रांगोळी काढायची आहे. हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्यावर करायचं आहे. गोमतीर पाणी, हळद पाणी तुम्हाला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. तुम्ही जर का फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर आणि हळद टाकून ते तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे. याचबरोबर तुम्ही जेव्हा आंघोळ करणार आहे त्यावेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हर हर गंगे म्हणून तुम्हाला या दिवशी आंघोळ करायची आहे. बघा, यामुळे आपल्या शरीराची शुद्धीकरण होणार आहे आणि आपण ज्या पण आज सेवा करू त्याचं फळ हे 100% आपल्याला मिळणार आहे. बघा, आज सुंदर असा दिवस आहे, खूप छान असा दिवस आहे. आजच्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची मूर्तीची स्थापना होणार आहे आणि खूप छान असा हा दिवस आहे. आज सर्वीकडे हे भक्तिमय वातावरण असणार आहे आणि त्याचप्रमाणे आज बघा, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक लहरी ह्या आपल्या घरामध्ये देखील आणि बाहेर देखील भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या पसरणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक देवस्थानस्थानी, प्रत्येक मंदिरांमध्ये आज भजन कीर्तन, प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण, जप स्तोत्र याचं पठण होणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला होईल तितक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घरात करायच्या आहे. त्याचबरोबर भरपूर अशा त्यांच्या सेवा देखील तुम्हाला करायची आहे. बघा, यामुळे तुम्हाला 100% त्याचं फळ हे मिळणार आहे. तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकतात, हनुमान चालीसाचं पठण करू शकतात, जयराम श्रीराम जय जय राम याचं नामस्मरण तुम्ही घरात करू शकतात. काम करता करता देखील तुम्ही याचं नामस्मरण करू शकतात. सकाळी उठल्यापासून तुम्ही श्रीराम जयराम या नामाचं नामस्मरण करू शकतात. घरात हनुमान चालीसाचं पठण करू शकतात. यूट्यूबला तुम्ही लावून ते ऐकू शकतात. रामाची भक्ती गीते तुम्ही घरामध्ये यूट्यूबला लावू शकतात. आता बघा, आपल्याला हळदीचं लेपन केल्यानंतर छान रांगोळी काढायची आहे. दोन्ही बाजूला सकाळी 2 पंत्या आपल्याला लावायच्या आहे. हळदीचं लेपन या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे. बघा, याचे खूप सारे फायदे असतात. त्यावर देखील व्हिडिओ आपला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. यानंतर आपल्या घरात, देवघरात आपल्याला छान देवपूजा करायची आहे. आपलं मंदिर छान सजवायचं आहे. देवांना फुलं अर्पण करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचे आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्याकडे जर का श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा तुम्हाला छान करायची आहे. तुम्हाला पिवळे वस्त्र त्यांना अर्पण करायचे आहे. पिवळी मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे. फळं तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. गोडाचा पदार्थ तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. आता या दिवशी आपल्याला कुठली चूक करायची नाही तर बघा, या दिवशी आपल्या घरातलं वातावरण हे चांगलं ठेवायचं आहे. या दिवशी एकमेकांशी भांडू नये, एकमेकांना अपशब्द वापरू नये. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, आपल्याला दाराच्या समोर चप्पलही काढायची नाही. तुळशीच्या आजूबाजूला घाण ठेवायची नाही, तिथे आपल्याला चप्पल काढायची नाही. तर अशा ज्या छोट्या गोष्टी आहे याचं पालन आपल्याला करायचं आहे. बघा, या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे. जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. आवर्जून आपल्याला सायंकाळी 5 दिवे हे प्रज्वलित करायचे आहे. बघा, मातीचे दिवे घ्यायचे आहे तुम्हाला, कणकेचे दिवे अजिबात घ्यायचे नाही. तर हे 5 दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे. 1 दिवा देवघरात ठेवा, 2 दिवे सायंकाळी दरवाजाच्या बाहेर ठेवा, 1 दिवा तुळशीपाशी ठेवा आणि 1 दिवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवा. या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढे दिवे लावायचे असतील तेवढे दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकतात. संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर आपल्याला सर्व प्रकाशमय करायचं आहे. बघा, कुठलीही जागा अशी तुम्ही घरामध्ये अंधारात ठेवू नका. आजच्या दिवशी तरी तुम्हाला तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला जिथेही अंधार वाटेल तिथे तुम्ही 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे. आकाशकंदील तुम्ही लावू शकतात, लाइटिंग तुम्ही लावू शकतात. तर या पद्धतीने आजचा दिवस तुम्हाला साजरा करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, आज तुम्हाला आवर्जून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला गोडाचा पदार्थ म्हणून त्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. जर का तुम्हाला अयोध्येवरून अक्षदा आल्या असतील तर बघा, या अक्षदा तुम्हाला कुठेही टाकायची आहे. आज त्यांची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे. तर बघा, आपल्याला सकाळी उठताच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. त्याला बघा, रात्री आपल्या मुख्य दरवाजावर किंवा उंबरठ्यावर निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते, ती घालवण्यासाठी तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचा सडा टाकायचा आहे. आपलं मुख्य दरवाजा हा सकाळी तुम्हाला सुशोभित करायचा आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला 11
आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतात, त्याचप्रमाणे फुलांचं तोरण लावू शकतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून आज ह्या करायच्या आहे. बघा, यामुळे प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि दिवसभरात आपण त्यांचं जेही सेवा करू त्या सेवेचं फळ हे आपल्याला 100% मिळणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.